सर्व स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित नागरिक, बंधू आणि भगिनी, आज अचानक आपला बाजार आज बंद झालेला, पण काळजी करू नका, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहे, महानगरपालिका तुमच्याबरोबर आहे, पोलीस प्रशासन देखील तुमच्याबरोबर आहे, आणि तसं नसतं तर आमच्या गोरेगाडांनी चहा नसता पाठवा. प्रश्न एवढाच आहे की पुणे शहरामध्ये आज प्रचंड वाहतुकीची पेनी होत्या, प्रचंड वाहनं वाढली. माझ्या लहानपणी मला आठवतंय उत्तर भाई, एखाद्या पेटेत कोणाकडे तरी बजाजची स्कूटर आली तर अख्ख्या पेटेत पेडे वाटले जायचे, सगळे बघायला रमवायचे. आज एका घरात दोन माणसं असले तरी दोन टू-व्हीलर आणि दोन फोर-व्हीलर झालेले आहेत. शेवटी यातून मार्ग काढावा लागेल आणि म्हणून असं ठरलेलं आहे की एक लाईन मुख्य रस्त्यावर, बाकीचे काही जण खाली, आणि आत्ताच माधव जगताप आणि आम्ही सर्वजण डीसीपी मॅडमसह वाडेकर असतील किंवा मित्रबाई असतील आमच्या बाकीच्या कार्यकर्त्यांनी खाली पाहिल्यानंतर एखाद्याला समजा 10x10 जागा दिली असेल तर त्यांनी ती पुढं 50 फूट वाढवली. दुकानात माल नाही, रस्त्यावर माल, हे सगळं जर क्लीन केलं तर मला असं वाटतं वाडेकर साहेब जेवढे आपले सभासद आहेत त्या सगळ्यांना जागा मिळू शकते. आणि तुम्ही घ्यायला काळजी करताय, तुमच्याकडे तर आहे ना सगळं, त्या पवार काही आता तात्पुरती व्यवस्था रविवारी आपला बाजार लागेल एवढी व्यवस्था आपण केलेली आहे. आज फक्त आपण सर्वांनी सुट्टी घेऊ, आकार साजरा करू. नाही उपाशी नाही, नाही अजिबात नाही उपाशी तुम्ही राहणार नाही, आम्ही काळजी घेऊ त्याची. त्यामुळं आज कुठेही काही घोषणा किंवा काही न करता शांततेच्या मार्गाने आजचे दिवस बाजार बंद ठेवा आणि रविवारी बाजार लागेल मी शनिवारी तुमच्याकडे यायला तयार आहे. शनिवारी आम्ही सगळं करू आणि 2 दिवसात महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या बरोबर मीटिंग घेऊ. ही तात्पुरती जरी व्यवस्था असली तरी कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न करू. जसं मुख्तारभाई म्हणलं तर खरं आहे, महानगरपालिकेत मला लहान भाऊ स्टँडिंग मध्ये चेअरमन आहे, पैशाची अडचण येणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुठेही राज्यात जनतेला त्रास होणार नाही अशा प्रकारे प्रश्नांची सोडवले पाहिजेत आणि मग देण्या बाजारासाठी जे काही निधी लागेल तो राज्य सरकार सामाजिक न्याय विभाग देईल. म्हणून मी आज जाहीरपणे आज म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र.